चला विद्यार्थी मित्रांनो, अल्जेब्राचा प्रॅक्टिस सेट 1.3 याकडे आपण आज बोलणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण 1.1 आणि 1.2 इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे पूर्ण केले होते. जर कोणी व्हिडिओ बघितले नसतील तर ज्योमेट्री बाय नंदकुमार करवंदे असं यूट्यूबला सर्च मारून त्या ठिकाणी तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघू शकता. त्यात ज्योमेट्रीचा पूर्ण सिलॅबस आणि अल्जेब्रा सुद्धा आपण ऍड करत चाललेलो आहोत. गणित अल्जेब्रा आणि ज्योमेट्री मध्ये फरक मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की फॉर्म्युले समजले की गणित सोडवणं अल्जेब्रात अतिशय सोपे आहेत. म्हणजे फक्त तसे तुम्हाला फक्त काय करत जायचे, गणित मांडत जायचे, कॅल्क्युलेशन करत जायचे. आपण 1.3 सोडवताना त्याच्यामध्ये सर्वात पहिले फॉर्म्युले बघणार आहोत आणि नंतर आपण फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशन मध्ये या गणितांना सोडवूया. थोड्याशा काही ट्रिक्स असतात, टेक्निक्स असतात, त्यांचा वापर आपण त्यामध्ये करत जाऊया. पहिला पॉइंट जो आहे सर्वात महत्वाचा तो एक समजून घ्या, डिटर्मिनन्स. आता डिटर्मिनन्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. डिटर्मिनन्स याच्यामध्ये गणित सोडवताना पॉइंट्स नीट क्लिअर करून घ्या, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण गणित सोडवताना काही बेसिक गोष्टी माहीत नसतात आणि मग आपण अडचणींमध्ये येतो. त्यामुळे थोडंसं या भागाकडे जरा चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. आपण डिटर्मिनन्ट्स म्हणजे काय याची पहिले माहिती समजून घ्या. इफ ए बी सी अँड डी, इफ स्मॉल ए बी सी डी आर एनी फोर नंबर्स, लक्ष द्या, आर एनी फोर नंबर्स, कोणते चार नंबर्स असतील ते, आर एनी फोर नंबर्स रिप्रेझेंटेड ॲज, रिप्रेझेंटेड ॲज. आता हे रिप्रेझेंट कसे असतात लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं त्यांचं, तुम्हाला मी दाखवतो. डिटर्मिनन्ट्स व्यवस्थित समजून घ्या, सोपे आहे, समजलं तर अतिशय सोपे आहे. या ए बी आणि सी डी यांची जी काही रचना आहे ती अशी असणार, ए बी सी आणि डी. मग आता ए बी सी डी जर यांचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय बघितलं तर ए डी मायनस काय येईल, बी सी, लक्षात घ्या. म्हणजे ए डी मायनस बी सी अशा पद्धतीचं याचं रिप्रेझेंटेशन असेल. म्हणजे क्रॉस करायचं, ए आणि डी घ्यायचं, इकडे कोणता घ्यायचा, बी आणि सी. तर याला म्हणतात डिटर्मिनंट. हा काय डिटर्मिनंट आहे, याचं आपण व्हॅल्यू या पद्धतीने मांडायची असते. त्यामुळे ती तुम्ही तेवढी लक्षात ठेवा की डिटर्मिनंट्स मांडताना ते या पद्धतीने मांडायचे. आता अजून एक पॉइंट आहे तो थोडासा नीट समजून घ्या, क्रॅमर्स रूल. याच्यामध्ये क्रॅमर्स रूल हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. डिटर्मिनंट मेथड आहे ही सोडवण्याची, खरं तर डिटर्मिनंट मेथड. आता याच्यात मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो, तेवढी मात्र वापरताना थोडीशी लक्षात ठेवा. क्रॅमर्स रूल आपण याला क्रॅमर्स रूलने सोडवणार आहे. आता क्रॅमर्स रूल नेमकं काय आणि या पद्धतीला आपण मांडताना कसं मांडायचं, इकडे थोडंसं लक्ष द्या. हा जर पॉईंट कळाला, हे दोनच पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचे प्रॅक्टिस सेट 1.3 साठी. आता डिटर्मिनंट मेथड आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला काय नाव दिले, क्रॅमर्स रूल. हे डिटर्मिनंटची मेथड आहे. पहिला समजून घ्या, ए बी सी डी हे कसे रिप्रेझेंट करायचे, ए बी सी डी, ए डी मायनस बी सी, या पद्धतीने ते आले पाहिजे. आता क्रॅमर्स रूल सायमल्टेनियस इक्वेशन वरती असतो. आपण सायमल्टेनियस इक्वेशन घेऊया काही, बघा लक्ष द्या. आपण आपल्याला माहित आहे की इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू काय असतो, सी. आपण अजून एक इक्वेशन घेऊया, ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. आता इथे ए बी आणि सी ला 1 1 म्हणूया आणि सेकंड इक्वेशनला 2, लक्ष द्या. म्हणजे याच्यामध्ये एक्स आणि वाय सोडून बाकी 1 1 घेतले, ए वन बी वन सी वन.
आणि इकडे काय घेतला ए टू बी टू आणि सी टू. आता एक टेक्निक सांगतो ती थोडीशी बाजूला तुम्ही पाठांतर म्हणा किंवा ती लक्षात ठेवा कसंही तुम्ही करू शकता. मी वन टू थ्री या मेथडमध्ये सांगतो वन टू आणि थ्री बघा का वन टू थ्री. आता वन म्हणजे ए लक्षात घ्या टू म्हणजे बी आणि थ्री म्हणजे काय सी ए. वन टू थ्री अंक लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवायचं वन टू थ्री बघा ए बी आणि सी. आता याच्याच पुढे बघा वन टू थ्रीच्या पुढे टू वन थ्री लक्षात ठेवायचे कसं लक्षात ठेवायचं टू वन थ्री वन टू थ्री टू वन थ्री बघा वन टू थ्री टू वन थ्री असं लक्षात ठेवा. हे जर असं पाठ केलं तरच होईल. टू काय येईल परत बी ए वन म्हणजे ए आणि थ्री म्हणजे सी ए. हे एवढं मात्र तुम्ही जरा कसं लक्षात ठेवायचं तर अंकांच्या मेथडने वन टू थ्री म्हणजेच काय येईल ए बी सी आणि टू वन थ्री वन टू थ्री टू वन थ्री 123 213 असा अंक पाठ करून ठेवा. 123 आणि 213 आता का तुम्हाला मी पुढे गेल्यावर कळेल. 123 213 वन टू थ्री टू वन थ्री. आता ही पद्धत कशी वापरायची गणितांमध्ये ते पण तुम्हाला सांगतो मी. वन टू थ्री आणि टू वन थ्री क्रॅमर्स रूलमध्ये आपल्याला वन टू थ्री टू वन थ्रीचा वापर करायचा आहे. मी आता इथे काय करतो तिकडे लक्ष द्या आणि त्या पद्धतीने मी मान्य पण तुम्हाला करून दाखवतो. याच्यामध्ये एक काढायचा असतो डी लक्षात घ्या डी. दुसरा काढायचा असतो डी एक्स आणि तिसरा काढायचा असतो डी वाय. असे तीन काढायचे असतात. एक काढायचा असतो डी डिटर्मिनंट, दुसरा असतो डी एक्स एक्सचा डिटर्मिनंट आणि तिसरा असतो वाय म्हणजे वायचा डिटर्मिनंट. आता लक्षात घ्या डी आपल्याला काय करायचे पहिले ही मांडणी करून घ्यायची. थोडस पाठांतर करून ठेवा त्याच्याशिवाय हे होणार नाही. आता इथे थोडस मी बाजूला वर्क करून ठेवतो. इथे वन टू येईल बघा आपला अंक वन टू थ्री टू वन थ्री असे अंक आहेत ना वन टू थ्री टू वन थ्री म्हणजे वन टू थ्री टू आणि वन थ्री असे. मग आता बघा का आपल्याला त्या पद्धतीमध्ये मांडायचे ते. मग आता काय येईल वन म्हणजे ए आणि टू म्हणजे काय येईल बी असे दोन वेळा लिहून घेतो मी एका खाली. मग पहिले वन वन येईल आणि इथे काय येईल टू टू. आता थ्री काय सी आणि इथे काय येईल बी पुन्हा सी आणि बी इथे वन वन आणि इथे टू टू. आता इथे वन काय ए आणि इथे सी म्हणजे इथे वन वन आणि इथे टू टू. तर अशा प्रकारे आपल्याला ते मांडायचे आहेत. बघा सोप्या पद्धतीने पाठांतर होईल वन टू थ्री टू आणि वन थ्री ग्रॅमर स्कूलमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग आपण एक्स काढण्यासाठी काय वापरू शकतो डी एक्स अपॉन डी अँड वाय काढण्यासाठी काय वापरू शकतो डी वाय अपॉन डी. तर अशा प्रकारे आपल्याला ही मेथड वापरून त्या ठिकाणी काय करायचे सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन काढायचे आणि या पद्धतीचा वापर आपण गणितांमध्ये करणार आहोत. बस एवढंच आहे याच्यामध्ये. काय वन टू थ्री टू वन थ्री अंक लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला फक्त ह्या रचना लिहिता आल्या पाहिजे त्याच्यावरतीच तुम्हाला ही सर्व गणित. तर या पद्धतींचा वापर करून आपण काय करूया गणित आता सोडवायला घेऊया. काय काय बघितलं आपण डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट मेथड त्याला काय नाव आहे क्रॅमर्स रूल एक्स आणि बी वाय प्लस एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी हे काय इक्वेशन आहे जनरल. पहिला वन आणि दुसरा टू घेतला आपण. मांडणी कशी करायची वन टू थ्री टू आणि वन थ्री. वन टू म्हणजे डी थ्री टू म्हणजे डी एक्स आणि वन थ्री म्हणजे डी वाय यांचा वापर करून आपल्याला गणित सोडवायची आहेत. आता आपण गणितांकडे वळूया. हे सोपे आहेत त्यामुळे क्विक होतील आपल्याकडून. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर पहिलं काय फिल इन द ब्लँक्स. आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे. मग आता फिल इन द ब्लँक्स काय येतील बघूया आपण. थोडस मी मोठं करतो. लक्ष द्या. चला पहिलं बघा आपल्याला माहिती आहे कसं करायचं याच्यामध्ये.
3 × 10 = 5 म्हणजे पहिल्या याच्यातील 5 मायनस 2 × 10 = 4. आता इथे 15 वजा 8 = 15 आणि 15 तून 8 गेले किती उरले 7 झालं पहिलं गणित सोडून फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर डिटर्मिनंट आहे ही त्यामुळे डिटर्मिनंट सोडवताना त्याची मेथड वापरायची आणि ती गणितं सोडवायची पुढच्या गणिताकडे वळूया आपण सेकंड गणित यामध्ये 3 आहेत एक एक सोडवूया याचे 2 भाग करून घेतो पहिले म्हणजे आपल्याला काय करता येईल एकाच पानावरती सोडवता येतील आता पहिल्यामध्ये बघा पहिल्यामध्ये कसं करावं लागेल फर्स्ट सोडवताना यांचा गुणाकार इकडे लिहून घ्यायचं पहिले म्हणजे कसं लिहिता येईल -1 × 4 मायनस सेकंड ब्रॅकेट काय 7 × 2 आता -1 × 4 किती येतील -4 मायनस हे किती होतील 14 याचा अर्थ आन्सर किती येईल -18 पहिल्या सेकंड कडे लक्ष द्या आता पहिला 5 × 0 मायनस काही 3 × -7 डिटर्मिनंट सोडवायचे इथे 0 मायनस मायनस काय होतील 21 याचा अर्थ मायनस मायनस काय होतील प्लस म्हणजेच किती आन्सर येईल 21 आता तिसरं सोडवूया तिसरं सोडवताना त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवा आपल्याला काय करायचं आहे फक्त डिटर्मिनंट सोडवायचे म्हणजे पहिल्या कंसात 7/3 × 1/2 मायनस काय 5/3 × 3/2 आता गुणाकार करूया 7 × 7 = 6 + 15/6 बेस सेम आहे म्हणजे 7 − 15 = 6 याचाच अर्थ किती वजा इथे किती येतील बघा −8 / 6 दोनाने भाग दिला तर −4 अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन हा आपल्याला पूर्ण करायचा आहे ज्याच्यामध्ये काय सोडवायचे फक्त डिटर्मिनंट्स आपल्याला काय करायचे डिटर्मिनंट सोडवायचे पुढच्या गणिताकडे वळूया हे काय करायचे तुम्ही 1, 2, 3 वेगवेगळे रायटिंग करून त्यांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला लिहायची पहिल्याचं किती आलं -8 दुसऱ्याचं 21 आणि तिसऱ्याचं −4/3 आता आपण पुढच्या गणितांकडे वळूया सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स सोपे एक एक दोन सोडवले तरी तुम्हाला बाकीचे समस्या कसे सोडवायचे पहिला गणित सोडवूया आपण त्यामध्ये मी हायलाइट करतो पहिल्या गणिताला पहिलं गणित काय ते पण आपण रायटिंग करूया खाली आता 1, 2, 3 आणि 2, 1, 3 याचा वापर करायचा 1, 2, 3 आणि 2, 1, 3 पहिला आपल्याला काय करायचे इक्वेशन्स लिहून घेऊया पहिलं गणित 3x − 4y = 10 आणि 4x + 3y = 5 पहिल्या गणिताकडे जरा लक्ष द्या पहिलं गणित जर तुम्हाला समजलं तर बाकीचे तुम्हाला सोडवायला सोपे जातील आता मी सांगितलं तसं 1, 2, 3 आणि 2, 1, 3 याचा आपण वापर इथे करूया पण त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल A1, B1 आणि C1 लिहायला लागतील A2, B2 आणि C2 लिहायला लागतील आता पहिलं जर म्हटलं तर A1x - त्या ठिकाणी B1y आणि = C1 इथे येईल म्हणजे तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता याच्यात एवढी रायटिंग करायची पण गरज नाही A1 ची व्हॅल्यू येईल 3 B1 येईल −4 आणि C1 येईल 10 बघा का त्याच्यानंतर इथे A2 येईल 4 B2 येईल 3 आणि C2 येईल 5 काय केलं आपण पहिले A1, B1, C1 आणि A2, B2 आणि C2 यांचं रायटिंग करून घेतलं हे सर्वात महत्वाचं आहे आता आपण क्रॅमर्स रूल फॉर्म्युले वापरूया क्रॅमर्स रूलचे
म्हणजे आपल्याला काय काय काढायचंय, 1 2 3 आणि 2 1 3. बघा डी पहिला आपण रायटिंग करून घ्यायचा, डी त्याच्यानंतर इकडे डी एक्स आणि काय घ्यायचंय डी वाय. बघा मग आपण तिथे काय करूया, पहिले चौकोन आखून घेऊया, पार्ट्स करून ठेवूया त्याचे. मग आता 1 2 3 अंक आपले पाठ पाहिजे त्याच्यात, इथे 1 2 इथे 3 परत 2 1 3. बघा असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला ग्रॅमर रूल वापरायला एकदम सोपं जाईल. 1 2 3 2 1 3. मग आता आपण त्याचे काही मेजरमेंट्स घेऊया. बघा 1 म्हणजे काय ते पण लक्षात आलं पाहिजे सगळ्यांच्या. इथे काय ए आणि बी, आयडिया सांगतो तसं लक्षात घ्या. इथे सी आणि काय बी, आणि इथे ए आणि काय सी. पहिला 1 1, इथे 1 1 येईल, इथे 1 1, इथे 2 2, इथे 2 2, इथे 2 2. लक्षात ठेवा. आता आपण किमती टाकूया, ज्या दिसत आहेत त्याच किमती घ्या. मी खाली मांडून ठेवतो आणि याचे भाग पण करून ठेवतो, म्हणजे आपल्याला समजायला थोडस सोपं जाईल. बघा लक्षात घ्या. आता A1, आता A1 किती आहे बघा याच्यामध्ये, त्या किमती टाकून घ्या. A1 आहे 3. बघा A1 किती आहे 3. नंतर A2 किती आहे 4. A1 इथे किती आहे -4 आणि किती येईल 3. मग याला सोडवलं तर काय, 3 × 3 -4 × 4 याचा अर्थ 9 -16 म्हणजेच किती येईल, 9 + 16 किती झाले 25. म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली 25. पहिले आपण काढून ठेवली. डी आला 25. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. किमती बघून बघून टाकायचं म्हणजे चुकणार नाही. आता डीएक्स काढायचं आपल्याला. डीएक्स काढण्यासाठी काय काय व्हॅल्यू आहेत बघा. C1 किती आहे 10, इथे किती येईल 5, इथे -4 बघून घ्या आणि इथे 3. मग आता हे सोडूया, 10 × 3 मायनस काय -4 × 5 म्हणजेच किती आले 30 -20 याचा अर्थ 30 + 20 किती आले 50. म्हणजेच डीएक्स किती आला 50. तो आपण पॉईंट चौकोन करून ठेवूया, कारण क्रॅमर सुलमध्ये आपल्याला काय करायचे यांचाच वापर करून काय करायचे आहेत, सोल्युशन्स काढायचे आहेत. एक गणित समजलं की तुम्ही सर्व सोडवू शकाल, फक्त पद्धत जरा व्यवस्थित वापरा आणि समजून समजून ते रायटिंग करा, प्रत्येकाने करा. आता पुढचा भाग त्यातला बघा. A1 किती आहे बघा याच्यामध्ये 3, इथे काय 10, 4 आणि काय 5. मग आता इथे 3 × 5 = 10 × 4, 3 × 5 = 15 = 40. याचा अर्थ डी वाय ची व्हॅल्यू किती आली -25. याला चौकोन करून घेतो मी. बघा आपण काय केलं, पहिले A1 B1 C1 लिहिले, A2 B2 C2 लिहिले, नंतर क्रॅमर्स रूल साठी आपण डी एक्स आणि डी वाय 1 2 3 आणि 2 1 3 याचा वापर केला. 1 2 नंतर 3 2 आणि 1 3 याच्यावरून आपण काय केले, डिटरमिनंट सोडवले. त्याच्यावरून तुम्हाला डी एक्स आणि काय भेटेल डी वाय. आता आपला आन्सरचा लास्ट पॉइंट येईल बाय क्रॅमर्स रूल. इथे कोणता वापरायचा रूल, बाय क्रॅमर्स रूल. एक्स काढायचा असेल तर फॉर्म्युला काय येतो, dx/d. इथे दोन भाग करतो. आणि वाय काढायचं असेल तर मला फॉर्म्युला काय वापरायचं, dy/d. मग आता dx किती आहे 50,
भागिले डी किती आहे 25, इकडे डी वाय किती आहे मायनस 25 भागिले डी किती आहे 25, म्हणजेच 25 दुणे 50 आणि इकडे किती मायनस 1, म्हणजेच एक्स किती भेटला 2 आणि वाय किती भेटला मायनस 1. हा झाला क्रॅमर्स रूल. तर अशा प्रकारे आपल्याला क्रॅमर्स रूल वापरून ही सर्व गणितं पूर्ण करायची आहे. आन्सर कसं लिहिणार शेवटी? द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज, इक्वेशन्स इज एन 2 आणि मायनस 1. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्रॅमर्स रूल वापरून ही उदाहरणं पूर्ण करायची आहे. सेम सगळ्या गणितांमध्ये सेम मेथड वापरा. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. पहिलं काय करायचे, इक्वेशन रायटिंग करून घ्यायचे, नंतर त्याच्यामध्ये A1 B1 आणि C1, A2 B2 आणि C2 रायटिंग करून घ्या. नंतर क्रॅमर्स रूलमध्ये 1 2 3 2 आणि 1 3 याचा वापर करा. पहिले डी डी एक्स आणि डी वाय रायटिंग करून घ्या, त्याच्यानंतर याच्यामध्ये किमती टाका आणि डिटर्मिनंट सोडवून घ्या. त्यात तुम्हाला डी डी एक्स आणि डी वाय भेटेल. नंतर आपल्याला कोणता रूल वापरायचा आहे, क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल वापरून आपण डी एक्स काढण्यासाठी डी एक्स अपॉन डी आणि वाय काढण्यासाठी डी वाय अपॉन डी याचा वापर केला तर तुम्हाला आन्सर किती भेटतं, 2 आणि -1. अजून एक गणित सोडूया, दोन गणित सोडून दाखवतो, 4 तुम्ही सोडवा. तुम्हाला होमवर्क पण होईल आणि व्यवस्थित समजून जर तुम्ही लिहिलं तर ही गणितं तुम्हाला स्वतः सोडवल्यावरती चांगल्या पद्धतीने समजू शकतात. अजून एक गणित घेऊया आणि आपण इथे प्रॅक्टिस सेट पूर्ण करूया. तुम्ही बाकीचे गणित सर्व सोडू शकता, इतके सोपे गणित आहे ते. परत एकदा थोडंसं नीट लक्ष द्या. एक समजलं की यामध्ये एक फायदा असा आहे की एक गणित का आलं की तुम्हाला बाकीचे त्या पद्धतीने सोडवायचे असतात, त्यामुळे जास्त काही मेथडमध्ये चेंजेस होत नाही. आता पहिले मी इक्वेशन देऊन घेतो, काय 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y. आता या गणितांमध्ये सर्वात पहिले यांना काय करायचं, इक्वेशन्स नीट करून घ्यायचे, म्हणजे ax + by = c, म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला ते आणायचे. इथे काय 4x + 3y, हा -4, तिकडे काय होईल +4. इकडे बघा 6x हा -5, इकडे प्लस होईल आणि वाय तिकडे 8 तसेच राहतील. हे झाले इक्वेशन, जे जनरल इक्वेशन आपण म्हणतो ना, ax + by = c. आता याच्यामध्ये a1 b1 आणि c1 पहिले रायटिंग करून घ्या, पद्धतींमध्ये नीट रायटिंग करा. a1 b1 आणि c1, आता a1 काय 4, b1 येईल 3 आणि c1 काय 4. आता आपल्याला काय करायचं आहे, a2 b2 आणि काय करायचं आहे, c2 रायटिंग करायचं. a2 आहे 6, b2 आहे 5 आणि c2 आहे 8. आता सेम जसं आपण आधी केलं होतं तसं डी डी एक्स आणि डी वाय या पद्धतींमध्ये आणायचं आहे आपल्याला. 1 2 3 आणि 2 1 3 याचा वापर करूया. पहिले मी रायटिंग करून घेतो काय काय घ्यायचं आपल्याला, डी, त्याच्यानंतर डी एक्स आणि डी वाय. पहिले हे तयार करून ठेवायचं सगळं, म्हणजे रायटिंग करायला थोडंसं सोपं जातं. पुढे पण आपल्याला एक स्टेप लागणार आहे, ती पण तयार करून ठेवूया. आपल्याला काय करायचं, डिटर्मिनंटमध्ये आणायचे आणि त्या पद्धतीने सोडवून तुम्हाला पुढे आन्सर काढायचे. त्याचे भाग करून ठेवतो मी आधीच, म्हणजे आपल्याला डी डी एक्स आणि डी वाय या गोष्टी भेटतील. चला पहिला पद्धत तुमच्या लक्षात येईल, काय करायचंय, 1 2 3 2 1 2 3 2 1 3 ही मेथड वापरायची आपल्याला
आता याच्यामध्ये हे आपण काय पाठांतर केलंय म्हणून ते आपण रायटिंग करून ठेवतोय. आता इथे काय येईल ए आणि बी, इथे काय येईल सी आणि बी, आणि इथे काय येईल ए आणि सी. वन म्हणजे ए, टू म्हणजे बी, आणि थ्री म्हणजे सी. आता पहिल्याच्यात वन वन टू टू, वन वन टू टू, वन वन आणि टू टू. आता याच्यात किमती टाकूया, थोडस नीट लक्ष द्या, किमती बघून घ्यायच्या. फोर आणि काय थ्री सिक्स फाय. आता याला सोडवलं तर कसं येईल बघा, फोर इंटू फाय मायनस काय थ्री इंटू सिक्स म्हणजे किती येईल, ट्वेंटी मायनस एटीन. याचाच अर्थ हे किती झालं, टू. पहिले बीची व्हॅल्यू किती आली, टू आली. सेम ही दोन गणितं जशी आहेत तशी सेम तुम्हाला सर्व गणितं पुढची पूर्ण करायची आहे. त्यामुळे मेथड जर समजल्या तर ही गणितं तुम्हाला पूर्ण करायला सोपे जाते. आता पुढचा भाग डी एक्स काढायचा आपल्याला, म्हणजे इथे किती येईल, फोर, इथे येईल थ्री, इथे एट आणि इथे फाय. बघून घ्या वरती, म्हणजे चार गुणिले पाच वजा तीन गुणिले आठ, म्हणजे किती येईल वीस वजा चोवीस. याचा अर्थ डी एक्स ची व्हॅल्यू किती येईल, वजा चार. बघा लक्ष द्या, डी एक्स किती आला, वजा चार. मी चौकोन करून घेतो, बाकी सर्व गणित तुम्हाला आन्सर्स काढल्यानंतर कळतील, इतकी सोपी आहे. आता राहिला शेवटचा, आपल्याला कोणता काढायचा आहे, डी वाय. आता डी वाय काढण्यासाठी इथे येईल फोर, इथे फोर, इथे येईल सिक्स आणि इथे येईल एट, म्हणजेच काय येईल फोर इंटू एट मायनस काय येईल फोर इंटू सिक्स, म्हणजेच किती येतील, थर्टी टू मायनस ट्वेंटी फोर. याचा अर्थ इथे आन्सर येईल एट, म्हणजे डी वाय किती आला, आठ. घाईमध्ये रायटिंग करू नका, याच्यात बघून बघून तुम्ही लिहू शकता, अंक सगळे समोर असतात, पण कधी कधी एखादा अंक आपण चुकू शकतो, त्यामुळे तसं होऊन देऊ नका. आता आपल्याला काय वापरायचं आहे, क्रॅमर्स रूल. काय काय काढलं आपण, डी डी एक्स आणि डी वाय. आता आपण काय वापरूया, बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला काय भेटेल, एक्स आणि वाय. आपल्याला क्रॅमर सुरू मध्ये काय भेटेल, एक्स आणि वाय, याचे दोन भाग करू होते. आता एक्स काढण्यासाठी तुम्हाला काय करायचे, डी एक्स अपॉन डी, आणि वाय काढण्यासाठी डी वाय अपॉन डी. मग एक्स काढण्यासाठी डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे बघा, मायनस फोर अपॉन टू, आणि डी वाय ची व्हॅल्यू काय, एट अपॉन टू. याचा अर्थ हा किती येईल, मायनस टू एक्स, आणि वाय किती येईल, फोर. झाले आन्सर तयार. म्हणजे शेवटी तुम्हाला काय करायचंय, आन्सर रायटिंग मध्ये आणायचंय. बघा एक्स किती भेटला, मायनस टू, आणि वाय किती भेटला, फोर. आता आपण काय करूया, आन्सर लिहूया. द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज मायनस टू अँड फोर. तर अशा प्रकारे ही सर्व गणित आपण, वेळ जाईल त्यामुळे त्याच्यात जास्त वेळ घालवण्यात अर्थ नाही, तुम्ही सर्व गणित त्या ठिकाणी पुढे सोडवा होमवर्क. तुम्हाला सोपे क्रॅमर सुरू वापरताना सोप्यात सोपं काय करायचं, पहिले त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये ए वन बी वन आणि सी वन हे रायटिंग करून घ्यायचे, आणि नंतर त्या ठिकाणी ए टू बी टू आणि सी टू रायटिंग करायचे. वन टू थ्री टू वन थ्री, वन टू थ्री टू आणि वन थ्री असे अंकच पाठ करून ठेवा. वन टू पहिला डी येईल, थ्री टू ने डी एक्स भेटेल, आणि वन थ्री ने डी वाय. डी डी एक्स आणि डी वाय वरून एक्स आणि वाय क्रॅमर सुरू वापरून तुम्हाला भेटेल. आज काय काय बघितलं आपण, पुन्हा एकदा लक्ष द्या.
सर्वात पहिले आपण काय बघितलं तिकडे थोडंसं लक्ष देऊया. डिटर्मिनंट ए बी सी डी आर एनी फोर नंबर्स रिप्रेझेंटेड ॲज ए बी सी अँड डी क्रॉस मल्टीप्लाय ए डी मायनस बी सी. डिटर्मिनंटची मेथड आहे क्रॅमर्स रूल. दोन ए सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी ही मेथड वापरतात. ए एक्स बी वाय आणि सी, पहिला ए वन बी वन आणि सी वन, दुसरा ए टू बी टू आणि सी टू, वन टू थ्री टू वन थ्री याचा वापर आपण करणार होतो. त्याच्यामध्ये एक्सचं फॉर्म्युला काय आहे, डी एक्स अपॉन डी, आणि वायचा फॉर्म्युला डी वाय अपॉन डी. नंतर आपण काय केलं, पुढच्या भागाकडे वळलं. प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातला क्वेश्चन नंबर 1, डिटर्मिनंट सोडवलं. 5 × 15 वजा 4 × 8 तिथे तर 7. सेकंड गणित सोडवलं आपण, डिटर्मिनंट. तीनही गणित आपण त्या ठिकाणी काय केले, क्रॉस करून मायनस केले. पुढचं क्रॅमर्स रूल, त्यामध्ये पहिलं आपण इक्वेशन सोडवले दोन सायमल्टेनियस ए वन बी वन आणि सी वन, दुसरा ए टू बी टू आणि सी टू लिहायचे. 1 2 3 2 आणि 1 3 या मेथडचा वापर करून, 1 2 म्हणजे डी, 3 2 म्हणजे डी एक्स, आणि 1 3 म्हणजे डी वाय यांचा वापर करून आपण डिटर्मिनंट सोडवले. डी डी एक्स आणि डी वाय काढले. क्रॅमर्स रूलमध्ये एक्स काढताना डी एक्स अपॉन डी आणि वाय काढताना डी वाय अपॉन डी, एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू भेटते. त्याच्यानंतर अजून एक इक्वेशन आपण सोडवलं, त्या ठिकाणी ए वन बी वन आणि सी वन, ए टू बी टू आणि सी टू लिहिले. त्याच्यामध्ये आपण काय केले, डी डी एक्स आणि डी वाय, 1 2 3 2 आणि 1 3 याचा वापर केला. डी काढला, डी एक्स काढला आणि डी वाय. एक्स काढण्यासाठी क्रॅमर्स रूल नाही, डी एक्स अपॉन डी, आणि वाय काढण्यासाठी डी वाय अपॉन डी. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 काय करायचे, पूर्ण करायचे. पुढचे गणित याच पद्धतींचा वापर करून तुम्ही सोडवायचे. पुढे अजून पुढचे लेक्चर 1.4 आणि सगळे जेब्राचे सगळेच चॅप्टर मी त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलला टाकणार आहे, ज्योमेट्री बाय नंद कुमार, त्या चॅनलला जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.